हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला चपातीचा चिवडा कसा करायचा ते दाखवणार आहे. मिक्सरमध्ये आमच्या चपात्या 4-5 शिल्लक राहिलेल्या, त्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे. बारीक कांदा, अर्ध टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे. लिंबू आणि अर्ध लिंबू आणि 4-5 कढीपत्त्याच्या पाला. कढई तेल गरम करून घेतले आहे. 2 पैली तेल टाकायचं. मग त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हे छान परतून घ्यायचं. मग त्यात लिंबू पिळायचं, अर्धी वाटी साखर घालायची, थोडं मीठ घालायचं, सगळे मसाले घालायचे, कांदा, लसूण, घरचा लाल मसाला, थोडा काळा मसाला आणि हळद आणि थोडी धना पावडर घालायची. मग चपातीचा चिवडा छान असा परतून घ्यायचा. चपातीचा चिवडा परतत आला की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा. पुन्हा बारीक गॅसवर छान थोडं पाणी शितळायचं आणि बारीक गॅसवर चिवडा छान परतून घ्यायचा. आणि मग गॅस बंद करून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि दह्यासोबत तुम्ही हा चपातीचा चिवडा नाश्त्याला किंवा कधीही मधल्या वेळेत तुम्ही खाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.